माणसानं निसर्गचक्रावर केलेला आघात आता माणसाच्याच मुळावर उठलाय, पण तरीही त्यातून जागतिक स्तरावर कोणी बोध घेताना दिसत नाही आहे. 2019 साली ऑस्ट्रेलियातील अनेक जंगलं जळून खाक झाली, परिणामी जंगली उंट मानवी वस्तीत शिरू लागले. हा उपद्रव रोखण्यासाठी तब्बल 10,000 उंटांना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं. आता केनियाने देखील असाच एक निर्णय घेतलाय. या वर्षाच्या अखेरपर्यंत 10,00,000 भारतीय कावळे ठार मारण्याची घोषणा केनियाच्या सरकारने केली आहे. ऐकून विचित्र वाटलं ना? होय, पण हे खरं आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. तुम्ही पाहत आहात गोन वार्ता. केनियाच्या सरकारनं यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत केनियाच्या संपूर्ण किनारपट्टी भागातून 10,00,000 कावळे नष्ट करण्याची घोषणा केली. हे काळे कावळे भारतीय वंशाचे असल्याचं सांगितलं जात आहे. हे कावळे 1940 सुमारास पूर्व आफ्रिकेत आले होते. तिथून ते आजूबाजूला पसरत गेले. तेव्हापासून त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आता हे कावळे आक्रमक होत आहेत असा दावा केनियाच्या सरकारनं केलाय. या परदेशी भारतीय कावळ्यांमुळे केनियातील स्थानिक पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे. यामध्ये खवलेयुक्त बबलर्स, स्थानिक कावळे, उंदीर, रंगीत सूर्य पक्षी, विणकर पक्षी, लहान चमकदार पक्षी यांचा समावेश आहे असा दावाही केनिया सरकारनं केलाय. केनियातील पक्षीतज्ज्ञ कॉलिन जॅक्सन यांनी भारतीय कावळ्यांमुळे केनियाच्या सागरी भागात लहान स्थानिक पक्ष्यांची संख्या खूप कमी झाल्याचा दावा केलाय. हे भारतीय कावळे लहान पक्ष्यांची घरटी नष्ट करतात, मग त्यांचे अंडी आणि पिल्लं खातात. जेव्हा जंगलातील खरे पक्षी कमी होतात तेव्हा संपूर्ण वातावरण बिघडते. कीटक आणि इतर लहान जीव मुबलक प्रमाणात वाढतात, त्यामुळे एकामागून एक समस्या निर्माण होतात. हे कावळे केवळ पक्ष्यांवरच परिणाम करत नाहीत तर त्यांना नुकसान देखील करतात असं जॅक्सन यांचं म्हणणं आहे. भारतीय कावळे जंगलातील पक्ष्यांसाठी तर त्रासदायक ठरतच आहेत, पण पर्यटक आणि हॉटेल उद्योगाला याचा मोठा त्रास होत असल्याचं केनियात सांगितलं जात आहे. हे दोन्ही उद्योग केनियासाठी परकीय चलन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जेवताना हे कावळे पर्यटकांना खूप त्रास देतात असं समुद्रकिनारी वसलेल्या हॉटेल मालकांचं म्हणणं आहे. केनियातील स्थानिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी कावळ्यांमुळे त्रस्त आहेत, कारण हे कावळे दररोज 10 ते 20 पिल्ली घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना पहिल्या महिन्यात कोंबडीच्या पिल्लांची फार काळजी घ्यावी लागते. काही कावळे कोंबडी आणि बदकांचे लक्ष विचलित करतात, त्यानंतर दुसऱ्या गटातील कावळे पिल्लांवर हल्ला करतात. या भारतीय कावळ्यांमुळं शेतकरी हैराण झालेले आहेत असा दावाही केला जातोय. केनियाच्या सरकारनं कावळ्यांचा नायनाट करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या आहेत. हॉटेलवाले, कावळे मारण्यासाठी व्यवस्था करणारे डॉक्टर, वनरक्षक संस्था आणि संशोधन संस्था यांच्या सहकार्याने ही योजना तयार करण्यात आलेली आहे. यासाठी केनियाच्या कीटक नियंत्रण प्राधिकरणानं हॉटेल व्यावसायिकांना विष आयात करण्याची परवानगी दिली आहे. ना अजब निर्णय. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून कळवा. तसंच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अशाच वैविध्यपूर्ण माहितीसाठी गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.